एका घरातले महापौर आणि विरोधी पक्ष नेता हे एकाच घरातले आहेत, तरी या ठिकाणी शहराचा विकास होत नाही, काय सांगाल? ही जळगाव शहरवासियांसाठी दुर्वेदाची बाब आहे, कारण की आपण जर बघितलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिली जळगाव महानगरपालिका अशी आहे की विरोधी पक्षनेता आणि महापौर एकाच घरामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी ते विकास करू शकत नाहीये, विरोधाची भूमिका त्या ठिकाणी मांडू शकत नाहीये आणि हे कुठेतरी लोकांच्या मनामध्ये दिसतंय, लोकांना कळतंय आणि आज ज्या काही गोष्टींपासून लोकांना वंचित राहावं लागतंय, ज्या काही अडीअडचणींना सामोरं जावं लागतंय, तर ह्या सगळ्या गोष्टींना महापौर आणि विरोधी पक्षनेता जबाबदार आहे. आमची तर मागणी अशीच असेल की विरोधी पक्षनेत्याने सुद्धा त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा आणि महापौरांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा, जेणेकरून जळगावकरांना कुठेतरी प्रशासनाकडनं तरी त्या ठिकाणी सुख सुविधा मिळू शकतील. फुकटपुऱ्यामध्ये काही दिवसापूर्वी पाणी घुसलेलं होतं घरांमध्ये, या ठिकाणी महापौर नगरसेवक हे फिरकूनही त्या ठिकाणी बघितलं नाही. तिथल्या रहिवाशांनी क्रोध व्यक्त केला. या ठिकाणी तुम्ही एक मागणी केली की महापौरांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा, काय सांगाल या संदर्भात? आपण बघितलं असेल की 2 दिवसापूर्वी जो पाऊस झाला त्या पावसाच्या पाण्याच्या पुरामध्ये ज्या नाल्याची यांच्याकडनं जी साफसफाई झाली पाहिजे होती, ज्या उपाययोजना 2 महिने अगोदर पावसाळ्याच्या झाल्या पाहिजे होत्या, ह्या कुठेच महापौरांच्या कडनं त्या ठिकाणी महानगरपालिकेला प्रशासनाला निर्देश न देता त्या ठिकाणी कुठल्याही उपाययोजना न झाल्यामुळे आज जी काही आपत्ती त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 15 त्या ठिकाणी आली, ह्या सगळ्या गोष्टीला महापौर जबाबदार आहेत. तो जो प्रभाग आहे वार्ड क्रमांक 15 हा स्वतः त्या ठिकाणी महापौर त्या वार्डाचं प्रतिनिधित्व करतात आणि अशा पद्धतीने जर त्यांच्याच प्रभागाच्या लोकांची गैरसोय होत असेल तर जळगावकरांनी त्यांच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. आणि आपण जर बघितलं असेल तर कुठेतरी महापौर ह्या सगळ्या सुख सोयी द्यायला कमी पडत आहेत. जर ते त्यांच्या प्रभागातच अशा गोष्टी घडत असतील तर जळगावकरांना कोणावर अपेक्षा केली पाहिजे? तर आमची मागणी इतकी त्यांना राहणार आहे की आपण जर आपल्या प्रभागातल्या लोकांना जर त्या ठिकाणी सुविधा देत नसाल तर आपल्याला नैतिकताच्या जबाबदारीवर प्रथम नागरिक पद जे आपण घेतलेलं आहे त्या पदावर राहण्याचा अजिबात अधिकार नाही. आपण तात्काळ त्या लोकांची जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा या ठिकाणी दिला पाहिजे. आणि आम्ही 2 दिवसापूर्वी भाऊ या ठिकाणी नव्हते, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री, पण आम्ही फोनवर गुलाब भाऊंशी त्या ठिकाणी प्रशासनाला सांगून माननीय तहसीलदार त्या ठिकाणी तहसीलदारांना आदरणीय गुलाब भाऊंना सांगून तेथील तहसीलदारांनी त्या ठिकाणी जी काही मदत प्रशासनाकडनं होईल ते करण्याचं काम प्रशासन सुद्धा त्या ठिकाणी करतंय.